जाते। हे गाइस, वेलकम बैक टू द चैनल। आणि कसे आहात तुम्ही सगळे? आई होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर माझं जे ड्रेसिंग टेबलचं ड्रॉवर आहे ना, त्यामध्ये खूप जास्त पसारा झाला आहे। म्हणजे असं होतं ना की काही पण आलं का आम्ही त्यात ठेवून देतो आणि त्याला आम्ही लॉक करून ठेवतो, कारण की परी आता परीला जर कळलं की लॉक कसं खोलताय, त्यातलं सगळं सामान आणून बाहेर ठेवतो, म्हणजे आम्ही तिथे लॉक करून ठेवतो। पण मग असं होतं ना की आवरल्या नाही जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काही मी ऑर्गनायझर काही ठेवलं नव्हतं की ज्यात मी सगळं नीट ठेवेल। तर त्या दिवशी मी डिमांडमध्ये गेलेली, तर डिमांडमध्ये मला ना तीन छोट्या छोट्या अशा बास्केट मिळाल्या, 99.3 होत्या। त्याऐवजी आपण मोबाईलचे जे बॉक्सेस असतात ना, त्याचं पण यूज करू शकतो। पण मला असं व्हायचं ना, हा मी करेन। सो त्या दिवशी मला त्या बास्केट मिळाल्या आणि त्या मला इतकं प्रचंड आवडल्या, कारण की त्या माझ्या ड्रॉवरमध्ये एकदम परफेक्ट बसणाऱ्या होत्या आणि माझं सगळं सामान त्यात ऑर्गनाईज झालं असं मला वाटत होतं, त्यामुळे मी त्या पटकन घेतल्या। त्यामुळे तुम्हाला थोडा दाखवते। आणि त्याऐवजी तुम्ही ऑनलाईन पण काही मागवू शकता। तर मी ऑनलाईन बघत होती की काय असेल, पण मला ना खरं सांगू तर मिळत नव्हतं। ते छोटे छोटे खाचांवाले असे दोन तीन दिसले माझे लॉकडाऊन, पण मला समजत नव्हतं की नेमकं कसं येईल आणि छोटे आहेत मग त्यांनी कसं ऑर्गनाईज करेल। तसं करू शकतो पण मला समजत नव्हतं, सुचत नव्हतं। सो मी त्या दिवशी जेव्हा याच्यात गेली डिमांडमध्ये, तर मला तीन असे छोटे छोटे बास्केट मिळाल्या आणि 99.3 होत्या, तर मला खूप आवडल्या। मी पटकन त्या घेतल्या। सो त्या मी अजूनपर्यंत लावल्या नव्हत्या, कारण की मला टाईमच भेटत नव्हता, मी कशा कशा बिझी होते। सो आता मी त्या लावणार आहे आणि जे माझं ड्रॉवर आहे ते ऑर्गनाईज करणार आहे। तर तुम्हाला मी दाखवतो की आपण ड्रॉवर कशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो। तसं तुम्ही ऑनलाईन पण काही मागवू शकता, पण माझ्याकडं मला जसं सांगितलं डिमांडमध्ये मिळालं चांगलं, तर तुम्ही जर पुढे गेलात ना तसं लक्ष ठेवायचं की आपल्याला काय हवं आहे आणि मग त्या अकॉर्डिंग तुम्ही काय वस्तू घेतल्यानंतर त्याच्यात आपण ऑर्गनाईज करू शकतो। सो त्या तीन बास्केटमध्ये मी सगळं माझं जे ड्रॉवर म्हटलं पसार आहे तो ऑर्गनाईज करणार आहे। सो चला बघूया मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करते। सो हे बघा, ड्रॉवरमध्ये खूप जास्त पसारा आहे जसं की तुम्हाला दिसतच असेल। तर काय होतं ना, काही पण आणून मेसेज वरच्यावर ठेवून द्यायची किंवा काही बॉक्सेस खाली होऊन द्यायचे ते तसेच ठेवायची। सो ते मी आता सगळं पहिले जे ड्रॉवरमधलं सामान ते सगळं खाली काढते आहे आणि त्यानंतर ड्रॉवर क्लीन करून घेणार आहे, एक कपडा फिरवून पुसून घेणार आहे। आणि इथे मी हे तीन ना हे घेतलेत, ट्रे घेतलेत आणि मी चेक करतो की यात बसत आहेत का, तो बसत आहेत मस्तपैकी। सो ह्या तीन ज्या आहे ना बास्केट आहेत, त्यामध्ये मी आता सगळं सामान ऑर्गनाईज करणार आहे। सो ही जी पहिली बास्केट आहे त्यामध्ये मी सगळं जे एक्स्ट्राचं सामान आहे ते ठेवणार आहे। या दुसऱ्यामध्ये माझे जे नेल पेंट्स, परत ज्या काही बॉटलसारख्या वस्तू आहेत ना, काजळ, नेल पेंट, आय शॅडो, आय लाईनर वगैरे, लिपस्टिक, त्या सगळ्या गोष्टी त्यात ठेवणार आहे। आणि मी इथे चेक पण करते डब्यांमध्ये की कशात क्रीम वगैरे नसेल तर मग त्या काढून टाकायला, आणि ज्या गोष्टी संपल्या त्या पण काढते। असं होतं ना की आपण राहू दे, म्हणजे मी राहू देते की जाऊ दे बघू नंतर आहे का नाही आहे, पण मग आता मी ते सगळं काम करायला घेतलं। तर इथे बर्ड्स वगैरे जे एक्स्ट्राचं सामान होतं ना ते सगळं एका ट्रेमध्ये ठेवते, एका बास्केटमध्ये। आणि एका बास्केटमध्ये माझे क्लचर आणि रबर्स ठेवणार आहे। तर इथे हे बघा माझे कानातले आहेत, तर छोटे छोटे कानातले घालून झाले का असेच वरच्यावर ठेवून द्यायची। तर हे मी सगळे याच्यामध्ये टाकते एका डब्यामध्ये, तर ही मी काल त्यांची डब्बी केली, त्यात मी परीचे छोटे छोटे जे क्लिप्स असतात ना ते पण टाकलेत। त्यानंतर ही दुसरी डब्बी मी केली, त्यामध्ये मी पिन्स ठेवते आपल्या ज्या हेअरस्टाईलसाठी लागतात ना त्यावाल्या। आणि त्यानंतर हे सगळं स्टफ ना मी वेगवेगळं करते, डिवाईड करते, जेणेकरून मला सुचेल की मी कशात काय ठेवायचं ते। सो मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करते। आणि इथे मी नथ आणि जे काही खालती ठेवण्याचं सामान आहे ना, म्हणजे जे मला कधीतरी लागतं ते पण मी वेगळं करून ठेवलं आहे। तर इथे माझे सगळे रबर्स आहेत जे मला लागत असत नेहमी। सो ते मी एका ट्रॉलीमध्ये ट्रेमध्ये ठेवणार आहे। सो अशा प्रकारे मी सगळं मस्तपैकी वेगवेगळं करते। आणि इथे नथ वगैरे आहे, तर कसल्या तरी कार्यक्रमात मला मिळाली होती, तर ती पण मेसेज वरतीवर ठेवून दिली होती। आणि इथे रबर येते, ही जी डब्बी ना ही आहे क्रीमची डब्बी कुठल्या तरी, ती मी धुवून ठेवली होती आणि त्यामध्ये मी रबर ठेवते परीचे। सो आता ह्या ज्या सगळ्या बॉटल्स होत्या ना त्या ठेवल्यानंतर मी पुढे डब्बे ठेवलेत फेस पॅकच्या, परत फेस क्रीम जे काही एक्स्ट्राचे होते ते एका याच्यात ठेवले। आणि ह्याच्यामध्ये मी क्लचर आणि रबर्स ठेवते परीचे पण आणि माझे पण। तर परीचं रबर किंवा परीचं सगळं सामान ठेवण्यासाठी माझ्याकडे एक ट्रे आहे, एक बॉक्स आहे ड्रॉवरवाला हावाला, पण परी ना त्यामध्ये ठेवत नाही आणि हा ड्रॉवर याच्यामध्ये जात नाही त्या मोठ्या ड्रॉवरमध्ये। आणि बाहेर ठेवला तर परी त्यामध्ये त्या वस्तू ठेवत नाही, त्यामुळे मग त्याचा यूज सध्या तरी होत नाही आहे। सो इथे माझे तिन्ही जे बास्केट आहेत ते भरून झालेले आहेत आणि ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत ना डब्बे मोठे मोठे ते मी बाहेरच ठेवलेले आहेत। ते एकामध्ये मी ठेवले माझ्या क्रीम्स आणि नेल पेंट वगैरे अशा काही ज्या गोष्टी त्या, दुसऱ्यामध्ये ठेवले मी माझ्या एक्स्ट्राचे क्लचर आणि रबर्स, आणि तिसऱ्यामध्ये मी जे काही एक्स्ट्राचं सामान आहे पण लागणार आहे
पण कधीतरी त्यावाला ठेवलं आणि ज्या काही कामाचे नव्हते बॉक्स वगैरे खाली ते मी बाहेर काढून ठेवलेत. आणि ही माझी ट्रॉली आहे माझ्याकडे, तर मी असंच कुठं गेले तिथे मला मिळाली आहे. सो आता ती पण मी त्यात ठेवणार आहे, तर इथे मी सगळे ह्याच्या बास्केट त्या ठेवते. तर हे खूप मला इझी पडलं. आणि कसं होईल, ज्यावेळेस मला आवरायचं पण असेल त्यावेळेस पण की एकच कुठला तरी काढला आणि तो आवरून मी परत ठेवू शकते. तर जे माझ्याकडे लिपस्टिक आहेत ना एक्स्ट्रा, मी जास्त वापरतच नाही त्या आहेत, त्या मी मागं ठेवून दिल्या आहेत कारण की मी लिपस्टिक खूप कमी यूज करते. पण हो, मला असं वाटतं की माझ्याकडे त्या वस्तू असाव्या म्हणून मी घेते नक्की. सो मी आता अशा प्रकारे ऑर्गनाईज करते ज्यामध्ये माझ्या सगळ्या वस्तू मावतील असं. सो इथे मी माझ्या जे काही होतं ना एक्स्ट्राचं मोठ्या मोठ्या वस्तू, त्या पण मी ठेवून देते पुढच्या साईडला. आणि मागच्या साईडला तिने बास्केट ठेवले आहेत. तर मी अशा प्रकारे माझा जो ड्रॉवर आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे ऑलमोस्ट. तर ज्या गोष्टी खालती पसंत होत्या त्या मी वरती ठेवल्या, जसं की परीचा पावडरचा डब्बा आणि खालती पण माझी कॉम्पॅक्ट पावडरची एक डब्बी आहे ती. आणि ही जी छोटी बॅग दिसत असेल ना तुम्हाला, तर ती मी ट्रॅव्हलिंगसाठी यूज करते. तर त्यात काही सामान होतं ते पण मी वरती ठेवलं त्याच्यामध्ये. सो आता तुम्ही बघा की माझं ड्रॉवर कसं दिसतंय आत्ता आणि पहिले कसं दिसत होतं. सो पहिले तुम्हाला वरती छोटा एक फोटो दिसतोय तसं होतं, पूर्ण असा पसारा, त्यात वस्तू मिळणे मुश्किल होतं. आणि आता मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे एक्स्ट्राचं सामान एका बास्केटमध्ये, रबर्स आणि जे क्लिप्स वगैरे आहेत लागणाऱ्या वस्तू त्या एका बास्केटमध्ये, आणि ज्या क्रीम नेल पेंट टिकली ज्या माझं डेली यूजचं सामान आहे त्या एका बास्केटमध्ये, आणि ज्या मोठ्या मोठ्या डब्या आहेत त्या मी साईडने ठेवलेल्या आहेत. सो इथे ह्या सगळ्या पुढं बॉटल्स ठेवल्या आहेत नेल पेंटच्या वगैरे. आणि त्यानंतर लास्ट लास्ट लिपस्टिक ठेवला आहे ज्या एक्स्ट्राच्या आहेत. त्यानंतर पिन्स आणि खालती इयरिंग्सचा डब्बा आणि परीचं गंध. त्यानंतर वॅसलिन आणि फेस ऑइल आणि ही ट्रॉली. तर जस्ट आताच ऑर्गनाईज करून आलेली आहे आणि इतकं गरम होतं. एक आतमध्ये कूलर चालू आहे त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करावं लागणार आहे मला. आणि मी तिथं बोलू नाही शकले, म्युझिक केलं तर मी तिथेच बोलेल पण बोलू नाही शकले. सो मला व्हॉइस ओव्हर करावं लागेल की कसं मी ऑर्गनाईज केलं ते. सो मी तुम्ही बघितलं असं मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलं. एका बास्केटमध्ये मी जे एक्स्ट्रा स्टफ असतं ना, म्हणजे जसं की बर्ड्स आहे त्या ठेवावंच लागतात, म्हणजे कुठं ठेवणार ना. मग मला असं वाटतं की ते लॉकमध्ये ठीक आहे, कारण की मग परी दुसरी कुठं असेल ना तर ती पण आता कानात घालते लवकर होतं. परत काही आपलं असतात म्हणजे आता जे तुम्ही दोन तीन असे हे बघितले जसं ड्रॉज, ते परीच्या ड्रेसचे होते ते मला तिला नको होते ड्रेस, म्हणजे काढून ठेवले. पण म्हणजे कधीतरी कुठं आपल्याला काम आहे त्यासाठी सुई धागा एक नॅचरली आपल्याला लागतो, पण मला खूप जास्त लागत नाही म्हणून माझ्याकडे थोडंसंच आहे तुम्ही बघितलं असेल. तर असे काही काही गोष्टी होत्या जे एक्स्ट्रा जे होत्या, पेन ड्राईव्ह होतं, परत टी व्हीचं काहीतरी होतं, असं काही काही गोष्टी होत्या. मग त्या एका याच्यामध्ये मी सगळं वेगळं केलं. दुसऱ्या एका याच्यामध्ये मी माझे क्लच होते जे एक्स्ट्राचे, जे मला डेली लागतात ना ते मी वरती लावले. माझा जो ड्रेसिंग टेबलचा मिरर होतो ना, घालतो ना तिथं वरती, त्यांनी हँगर दिले तिथे लावले. पण जे मला नाही लागत म्हणजे मी आणून ठेवले एक्स्ट्राचे, कधीतरी लागले तर किंवा कधी कोणी आलं आणि कोणाला इमर्जन्सीमध्ये यावं हवं असेल तर मी पटकन देऊ शकते. तसेवाले जे आहे ना ते मी एक्स्ट्राचे मागं तसेच ठेवले, पुढं ठेवले ते रबर ठेवलेत, कारण की मला रबर लागतातच लागतात. सो रबर परीसाठी मी काही एक्स्ट्राचे आणून ठेवले. परीसाठी ना मी असं तीन सेटचा एक ड्रॉवर आहे माझ्याकडे, पण ते त्या ड्रॉवरच्या आतमध्ये जात नाही आणि बाहेर ठेवलं तर परी त्यात वस्तू ठेवत नाही, त्यात सगळ्या वस्तू इथे इथं असतात. सो त्यामुळे मला तिच्या वस्तू पण आता माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवायला पाहिजे. नाही तर तो सेट मला खूप आवडला होता की परीचं सगळं सामान त्यात बसलं असतं आरामात, जे पण काय असेल तिचं ते. पण ती काय ते ठेवत नाही त्यामुळे तिथं नाही ठेवू शकत. मी तो सध्या तरी खालीच आहे, पण आता बघून त्याला विचार करायची कुठंतरी डोकं लावायला लागलं त्यासाठी पण. सो दुसऱ्या याच्यामध्ये मी रबर आणि जे माझं क्लिप्स वगैरे होते ना एक्स्ट्राचे ते ठेवले. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे माझ्या नेल पॉलिश, परत काजळची जे असे बॉटल टाईपमध्ये छोटे छोटे असतील ना त्या गोष्टी ठेवल्या, जसं काही आयलायनर, काजळ, मस्कारा ज्या काही असतील ना त्या गोष्टी, त्या सगळ्या पुढे ठेवल्या. आणि मागच्या साईडला क्रीम वगैरे ठेवल्या आहेत ज्या मी यूज करते. सध्या तरी मी विको टर्मरिक यूज करते, मला ती खूप आवडते प्रचंड, त्यामुळे मी ती यूज करते. आणि ती मी पहिले पण यूज करायची, सो आता पण मी तीच करते यूज. आणि जे माझं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे ते विको टर्मरिक वगैरे पहिले खालती होतं, कारण की आम्ही आता बाहेर गेलो होतो कुठे, सो त्यामुळे मी त्या बॅगेमध्ये ठेवलं होतं. पण आता ते काढून मी परत जागेवर ठेवलेलं आहे, कारण ते मला डेली लागतं. त्यानंतर साईडला मी ना जे आपले डब्बे असतात ना, जसं की ॲलोवेरा जेलचा डब्बा आहे, मग तो जर यूज झाला तर मी धुवून ठेवते. आताही मी एक दोन डब्बे धुवून ठेवलेले आहेत. परत क्रीमचे डब्बे असेल जर मोठी असेल की मी ती यूज करू शकते अशी असेल ना, तर मी ती धुवून वगैरे ठेवते. कधीतरी काहीतरी ठेवायला लक्षात येतं, जसं की एका क्रीमच्या डब्बीमध्ये मी परीचं रबर ठेवलेले आहेत. सो रबर ती दुधाची बॉटल आहे ती ना 10 रुपयाची का 20 रुपयाची याची मिळते तशीवाली होती, पण ती बॉटल परीला हवी होती. सो ती बॉटल तिला दिली मी आणि ते रबर मी त्या डब्बीत भरून ठेवले. सो जे आपल्याकडे असे कामाचे डब्बे असेल ना त्या लक्षात ठेवते मी, की आता ही मला कुठेतरी मी यूज करू शकते, त्या धुवून वगैरे ठेवते.
सो त्यास मी बाटल्यांचा यूज केला. तर एक मध्ये मी एक ॲलोवेराची डब्बी त्यांना कानातल्या तिथे ठेवले, एक मोठी डब्बी असली तरी. त्यात जे एक्स्ट्रा जे क्लिप्स वगैरे असतात ना आपण यूज करतो मग त्या थोड्याशा खराब होतात, मग त्यावेळेला ठेवलं की कधी पण आंबाडा घालायला किंवा केसांचं काही हेअरस्टाईल करायचं होतं तेव्हा ते पटकन काम येतं आणि तो एकच डब्बा आपण उचलू शकतो त्यासाठी. सो अशा प्रकारे मी माझं जे ड्रेसिंग टेबलचं ड्रॉवर आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल आणि आवडला असेल. तुम्ही हे जे मी बास्केट बघितलं ना त्यात तुम्हाला डिमार्टमध्ये आरामात मिळून जातील. ऑनलाईन पण जे करायचं ते मिळू शकता. जर मला भेटलं तर मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. परी उठलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. परी उठली आहे. ओ बाळा.